वाचन सराव करा जास्त हो हो वाचनाकडे जास्त तशी हुशार आहे आणि मी पण एवढा अभ्यास करते आणि देवाची खूप कृपा होईल त्यावर म्हणजे सारखी मंदिरात जाते दररोज जाते हो दररोज म्हणजे पाया पडल्याशिवाय दिवस जातच नाही आता सध्या तिची गरज आहे देवाच्या प्रती पाहिजे पण गुरुजी मला असं वाटतंय ना की मी तर देवाला मानत नाही पण काय मुलगी आता नेहमी पाया पडायला जाते काही लोक पण बोलतात तर ते कसं होते आपण समजा घरी बसलो तर कोण पोटात घेणार आहे काय गुरुजी हे बघा कष्ट हे करावेच लागतात त्याचं काही अडचण नाही करायलाच पाहिजे त्यात काय वाद नाही पण शेवटी कसं असते 10 ते 20% काम होणार देवाचा भक्त असते कारण ही सृष्टी सगळी चालली आहे की ती त्याच्यावरच चालते ते तर आहे पण मला ते देवावरती काहीच पडत जा बाळा तुझा Thank you.
तिला बरं न्यायचं आम्हाला समजलेलं आहे, बरं वाटतंय का नाही तिला? हो ना, खूप बरं नाही तिला, काय करायचं कळतच नाही. पण चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावा, भरपूर डॉक्टर आहेत ना. अरे सगळे डॉक्टर झाले पण तिला बरंच वाटत नाही, आता काय करू मलाच कळत नाही. गणपतीकडे जा आणि साखळी घाला, काही दिन मुलीला बरे वाटत येईल म्हणून जरा मागणी मागून घ्या. बाबानो या जगात कुठे देव आहे का? अरे कसलं काय, उद्या घरात बसा, देव काय पोटाला देतो? कसलं काय घेऊन बसला देवाचं? चला जाऊ द्या तुम्ही. काय माय सांगायचं या माणसाला, काही ऐकत नाही. स्वराला बरं वाटलं का? नाही ना बाळा, अजून बरं नाही वाटलं. पण तुम्ही एक काम करा, गावातल्या गणपती तिथे जाऊन बाया पडू देवा. ठीक आहे. बाप्पा, मी तुझ्याकडे ना माझ्यासाठी नाही आलोय, माझ्या पोरीसाठी आलोय. आज ती अंतुरणावर आहे, तुम्हा सगळ्या देवांच्या ती पाया पडत असते. मी नाही मानत तुला. का मानू तुला? तिच्या तिला बरं कर, तिची खूप परिस्थिती बेकार आहे. तिला जर बरं केलास ना, खरोखरच मी तुला मानेन. स्वरा, तुला बरं वाटलं बाळा? बरं वाटलं तुला नंदिनी? हे बघ ना. अरे स्वराला बरं वाटलं. ही सगळी ना आपल्या गणपती बाप्पाची कृपा आहे. मी आज संध्याकाळी जाऊ. Hello.
पप्पा आज तुमच्यामुळे माझी मुलगी बरी झाली. प्रत्येक वेळेला मी तुमच्या पायाशी येईन आणि खरंच तुम्हाला मानेन, कारण माझी मुलगी अंतरुणानं होती पण तुमच्यामुळे आज ती बरी झाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Thank you.